नमस्कार, मी दीनानाथ काटकर. नुकताच एक राज्य माहिती आयुक्त पांडे साहेब, औरंगाबादचे जे राज्य माहिती आयुक्त आहेत, त्यांनी एक निर्णय दिला. माहिती आयोगाने इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच छानपैकी भूमिका सकारात्मक जनतेच्या हिताची घेतली. शास्तीचा 20(1) नुसार, RTI 20(1) नुसार 15,000-15,000 शास्ती अशा लातूरच्या उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद यांना 15,000 रुपये, लातूर शहर महानगरपालिका 15,000, नगरपंचायत देवणी 13,500 आणि तहसील कार्यालय लातूर यांना 12,250 रुपये असा दंड शास्ती थोडक्यात ही माहिती न दिल्याबाबत लावलेली आहे. पहिल्यांदा असं घडलंय इतक्या मोठ्या प्रमाणावर औरंगाबाद सारख्या म्हणजे संभाजीनगर सारख्या ग्रामीण भागामध्ये, विशेषतः ज्या ठिकाणी मराठवाड्याचा भाग येतो त्या ठिकाणी इतकी मोठ्या प्रमाणात शास्ती झालेली आहे. आमची पुन्हा अधिकाऱ्यांना विनंती आहे की 30 दिवसामध्ये माहितीची प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. 5 दिवसात तुम्हाला अर्ज दुसऱ्या ऑफिसला पाठवायचा असं पाठवायचा आहे, 10 दिवसात लोकांना माहिती देण्यासाठी पत्रव्यवहार करायचा आहे आणि 30 दिवसात प्रकरण संपवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं माहिती अधिकारामध्ये माहिती देणं, पारदर्शकता ठेवणं हे गरजेचं आहे. 99% माहिती द्यायची, अपवादात्मक परिस्थितीमध्ये माहिती नाकारायची. पण इथं उलटं होतंय, अपवादात्मक परिस्थितीत माहिती दिली जाते आणि माहिती नाकारायचं प्रमाण हे 99% आहे. तर असं होऊ नये. यापुढे देखील सर्व राज्य माहिती आयुक्त, जे 8 राज्य माहिती आयुक्त आहेत, त्यांचे पदं भरण्यात यावीत आणि त्यामध्ये जे हायकोर्टाचे जज आहेत ते निम्मे तरी जज अपॉइंट करण्यात यावेत, म्हणजे डिसिजन चांगले होतील. आणि मी सर्व अधिकारी आणि जनमाहिती अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की हा खूप मोठा दंड आहे, आपल्या सेवा पुस्तकाला देखील नोंद होणार आहे. आणि जे काम मराठवाड्यात चाललंय ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी करावं अशी आमची इच्छा आहे. नमस्कार. माहिती अधिकारमध्ये नेमकं माहिती देण्यासाठी ताळाताळ केली जाते. जसं आज आपण 56,000 काय तर एकंदरीत सर्वांचं मिळून 56,000 काय तर दंड आकारण्यात आला. परंतु राजायुक्ताचं म्हणणं असं आहे की राजायुक्तपर्यंत हा अर्ज आलाच नाही पाहिजे, खालच्या पातळीवरच माहिती दिली पाहिजे. पण तरी पण हे लोक जाणून बुजून माहिती देत नाही, त्याबद्दल आपला काय म्हणणं? हाच पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे या जनमाहिती अधिकारी आहेत ते अतिशय क्लास 3 चे कर्मचारी आहेत, त्यांना कोणतेही प्रशिक्षण नाही. हे काय करतात, अर्ज आल्यानंतर कोणाला तरी थातून मात्र विचारायचं, त्यांनी सांगायचं 8 नुसार माहिती नाकार, 8(1)नुसार माहिती नाकार असलं सांगितलं जातं. ऍक्च्युली 8(1) सगळ्यात महत्वाचं कलम आहे की जे वारंवार लोकांच्या विरोधात वापरलं जातं. त्या कलमानुसार जी माहिती विधानमंडळाला देणार नाही ती जनतेला द्यायची नाही. जर समजा 8(1) जर माहिती वापरली, इथून पुढे कोणी कलम वापरलं कुठल्या अधिकाऱ्याने, तर सरळ विधानमंडळाच्या एका आमदाराकडे किंवा विधान परिषदेच्या एका आमदाराकडे, सभेच्या किंवा परिषदेच्या, आपण हक्कभंगाच्या संदर्भामध्ये प्रयत्न करावा, जेणेकरून विधानमंडळाला माहिती नाकारायचा 8(1) नुसार यांचा इरादा आहे का याचं स्पष्ट होईल. आणि जनमाहिती अधिकाऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा पार्ट हा आहे की माहिती काढायची, कधी काढायची, केव्हा काढायची. ऍक्च्युअली तुम्ही नोकरीला लागताना कोणतंही काम करायचं तिथं लिहून दिलं नाही, जे काही शासन सांगेल ते काम करायचं. आमच्याकडे स्टाफच नाही, आमच्याकडे माणसंच नाही आहेत हे सांगायचं नाहीये. पारदर्शकता येण्यासाठी हे सगळं चालू आहे. आणि जर पारदर्शकता तुमच्या असेल, माहिती नाकारता कशासाठी, छुपताय कशासाठी? आणि सगळ्यात महत्वाचं, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे, पत्रकार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, की काही गोष्टी अशा आहेत की नैतिकतेनं जो लढतोय माणूस, औरंगाबादचे लोक, संभाजीनगरचे लोक, लातूरचे लोक अतिशय नैतिकतेनं लढले, ठामपणे भूमिका मांडली, म्हणून ते यशस्वी झाले. नैतिकतेनं लढणारे 100% यशस्वी होतात. दंड बसतो, शास्ती बसते, माहिती मिळते, त्याच्यावर कारवाई होते. फक्त आमची पुन्हा एकदा विनंती अशी, जी सेकंड अपील आहेत त्याला बॉन्ड केला पाहिजे, काहीतरी टाइम बॉन्ड. आता हायकोर्टामध्ये काही डायरेक्शन आलेले आहेत, काही गोष्टी चालू आहेत, शासन स्तरावर पण चालू आहेत. जर टाइम बॉन्ड सेकंड अपीलला केला आणि शास्ती जर जास्तीत जास्त व्हायला लागली, प्रत्येक वेळा व्हायला लागली, तर 100% माहिती देण्याचं प्रमाण वाढेल, कारभार पारदर्शक होण्याचं प्रमाण वाढेल आणि भ्रष्टाचाराला मोठमाती मिळेल असं आमचं खात्री आहे. अनेक कार्यालयामध्ये जे तक्ता लावण्याचा नियम आहे तो तक्ता लावला जात नाही माहिती अधिकार संदर्भात, याबद्दल आपलं काय म्हणणं? मी सगळ्यांना, सगळ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना किंवा सजग नागरिकांना किंवा जे नागरिक जागरूक आहेत त्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो, प्रत्येक कार्यालयामध्ये RTI कलम 4(1)(ख) जे सगळे 17(17) पॉईंट हे लावलेच पाहिजेत. याचं पहिल्यांदा प्रत्येक कार्यालयात आपण गेल्यानंतर पहिल्यांदा तो अर्ज द्या, त्यांना विनंती करा, ते लावायला प्रयत्न करा. लावलेलं नसेल तर दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा 10 वेळा त्यांच्याशी पाठपुरावा करा.
आणि तरी जर लावत नसेल त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार द्या, त्यांच्या चौकशी करण्याच्या संदर्भात प्रयत्न करा. जे जे बोर्ड लावणं गरजेचं आहे त्या सगळे बोर्ड आणि विशेषतः वेबला सुद्धा सगळी माहिती देणं गरजेचे आहे. आणि जर देत नसतील, लावत नसतील, तर आपण एक अर्ज देऊन त्यांनी ते करण्यासाठी तर आपण उद्युक्त करणं गरजेचं आहे. शेवटी माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून आपण माहिती अधिकार कार्यकर्त्यांना काय आवाहन करा? मी सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना, विशेषतः जागरूक नागरिकांना, प्रत्येक जागरूक नागरिक, तो मग अधिकारी असेल, कर्मचारी असेल किंवा सामान्य माणूस असेल, अधिकारी असेल किंवा कुठलाही मोठा व्यावसायिक असेल, तो जागरूक नागरिक आहे आणि असतोच. भारतीय लोकशाहीने जे काही मूलभूत अधिकार दिलेत, मूलभूत अधिकारमध्ये श्वास घेण्याचा जसा अधिकार आहे, तसा हा माहिती विचारण्याचा अधिकार आहे. कारण आपण या देशाचे मालक आहोत. हे सगळे जे पगार घेतात ते सगळे नोकर आहेत, मानधन घेतात ते आपले लोकसेवक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. तर यांना माहिती विचारण्याचा, काय आमच्या टॅक्सच्या पैशाचं झालंय हे विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपण वारंवार प्रत्येक ठिकाणी, इतकी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे, प्रत्येक ठिकाणी आपण एक चांगला संघटनात्मक दबाव गट निर्माण होणं गरजेचं आहे. भ्रष्टाचाराला त्याच्याशिवाय आळा घालणं शक्य नाही. कुणाला काय म्हणायचं असेल, ॲलिगेशन आरोप हे होत असतात, त्याला काय फार फरक पडत नाही. पण जसं काळाच्या ओघामध्ये जसा काळ जाईल तसं ते सगळं खुडून निघतं, याचे जिवंत उदाहरण आम्ही सगळेजण आहोत. हे सतत आपल्याला करावं लागणार आहे. आरोप प्रत्यारोप प्रभू रामचंद्राला चुकले नाहीत, कृष्णाला चुकले नाहीत, कुणाला चुकले नाहीत, छत्रपती महाराजांवर पण आरोप झाले, आंबेडकर डॉक्टरांवर आरोप झाले, सगळे आरोप होत असतात, प्रत्यारोप होत असतात. परंतु काम करत राहणं कुठल्याही महापुरुषाने सोडलेलं नव्हतं, नाही. आपणही त्यांचं थोडं तरी एक नकबर किंचितच तरी गुण घ्यावे आणि आपण काम सतत नैतिकतेनं, सर्वोच्च नैतिकता आणि सकारात्मक भूमिका ठेवून आपण काम करावं. एखाद्या अधिकाऱ्याने समजा काही एरर राहत असेल, चुकत असेल, तर त्याला सांभाळून घ्यावं, पण ते पूर्ण करायला भाग पाडावं त्याच्याशी.